Hello student, welcome to Geoinformatics class. Today discuss the topic flight planning in aerial photogrammetry. Aerial photogrammetry is one of the advanced technique which is generally used to collecting the information about a particular land or area without going the physical contact with it by using एरिया फोटोग्राफी. ओके, फोटोग्रामेट एरिया फोटोग्रामेट्री ही एक अशी ऍडव्हान्स टेक्निक आहे की त्या ठिकाणी त्यामध्ये आपण काय करू, त्याचा जनरली यूज कसा करू शकतो की इन्फॉर्मेशन कलेक्ट करून एका पर्टिक्युलर लँड और एरिया जे त्या ठिकाणी फिजिकली न जाता बाय युझिंग एरियल फोटोग्राफी. ठीक आहे स्टुडंट, त्याला आपण एरिया फोटोग्रामेट्री अशी असं म्हणू. ठीक है, वाई फ्लाइट प्लानिंग इज इम्पॉर्टेंट इन एरियल फोटोग्रामेट्री, लेट अस सी वन बाय वन फॉर एनी लेट अस सी वन बाय वन. ओके, फॉर एनी सक्सेसफुल एग्जीक्यूशन ऑफ फोटोग्रामेट्रिक प्रोजेक्ट साउंड प्लानिंग इज रिक्वायर्ड. ओके, दिन्स द सक्सेस ऑफ फोटोग्रामेट्रिक प्रोजेक्ट इज टोटली डिपेंड्स ऑन एक्विजिशन ऑफ गुड क्वालिटी ऑफ पिक्चर. म्हणजे जे फोटोग्रामेट्रीचे जे प्रोजेक्ट असतात, म्हणजे फोटोग्रामेट्रीमध्ये तुम्हाला वर्क करायचं असेल तर त्यामध्ये काय इम्पॉर्टंट काय आहे ने, ॲक्विजिशन ऑफ गुड क्वालिटी ऑफ पिक्चर. ठीक आहे, आणि जनरली एक्झिक्युशन ऑफ फोटोग्रामेट्रिक प्रोजेक्ट साऊंड प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, म्हणजे त्याचं ओव्हरऑल रफ प्लॅनिंग तुमच्याकडे असायला हवं, ते खूप इम्पॉर्टंट आहे. And acquisition of good quality of picture. Okay, why flight planning is required? Due to weather and ground condition, time frame for photography is limited. Okay, reflights are highly expensive and causes the long delays on project. Third, mission must be carefully planned and executed according to flight plan. म्हणजे काय म्हटलं आहे की फ्लाईट प्लॅनिंग ही काय इम्पॉर्टंट आहे, त्यांनी ते रिझन्स दिलेले आहे तीन. ठीक आहे, ड्यू टू वेदर अँड ग्राउंड कंडिशन टाईम फ्रेम फॉर फोटोग्राफी इज लिमिटेड. ठीक आहे, वेदर आणि ग्राउंड कंडिशन ही वेदर ग्राउंड कंडिशन अँड टाईम हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि रिफ्लाईट्स म्हणजे रिफ्लाईट्स आर व्हेरी हायली एक्सपेन्सिव्ह. ओके, कॉजेस लॉंग डिलेज ऑन दी प्रोजेक्ट. मिशन मस्ट बी केअरफुली प्लॅन. तुम्ही जो मिशन केलेला आहे, म्हणजे तुम्ही जो प्लॅन बनवलेला आहे तो केअरफुली प्लॅन केअरफुली झालेला हवा अँड देन एक्झिक्यूट अकॉर्डिंग टू फ्लाईट प्लॅन. ओके, आणि फ्लाईट प्लॅनिंग हे का बरं, म्हणजे कशी आवश्यकता आहे की बघा, वेदर आणि ग्राउंड कंडिशन ही खूप मस्ट आहे त्यामध्ये. जर वेदर आणि वेदर जर ठीक नसेल, म्हणजे इनकेस पाऊस असेल, म्हणजे काय सीझन रेनी सीझन असेल, तर तुमचा जो फोटोग्राफ आहे तो व्यवस्थित येणार नाही. आणि तो जर व्यवस्थित नाही आला तर तुम्ही त्याची स्टडीही प्रॉपरली करू नाही शकणार. ओके, आणि जर रिफ्लाईट्स म्हणजे जर फ्लाईटनी करायची असेल आणि ती जर रिफ्लाईट झाली तर ते काय होईल, तुम्हाला एक तर हायली एक्सपेन्सिव्ह होईल आणि काय असल्या कारणाने तुम्हाला ते लॉंग डिले होईल. ठीक आहे, प्रोजेक्टसाठी त्या कारणाने तुम्ही एक तर विथ द हेल्प ऑफ ड्रोन आणि प्रॉपरली प्लॅन तुम्ही करायला हवं. ओके स्टुडंट, फ्लाईट प्लॅनिंग कन्सिस्ट ऑफ, आता एक एक त्यांनी पॉईंट दिलेला आहे ते लक्षात घेऊ. फ्लाईट मॅप काय असतो? फ्लाईट मॅप इज अ मॅप विच इज युटिलाइज अ सिलेक्टेड पर्टिक्युलर एरिया वेअर फोटो शुड बी टेकन. फ्लाईट मॅप असा एक मॅप आहे, तो काय करू शकतो आपण, पर्टिक्युलर एरियाला सिलेक्ट करून त्याचा आपण फोटोग्राफ्स घेतो, त्या एरिया प्लस फोटोज त्या फ्लाईटने घेतलेलं विथ द हेल्प ऑफ फ्लाईट आपण जो मॅप म्हणजे इमेज जी क्रिएट होते, फोटो जी क्रिएट होते, ॲज दॅट इमेज ऑर मॅप इज कॉल्ड ॲज फ्लाईट मॅप. ओके स्टुडंट, सिम्पल सी डेफिनेशन आहे आणि ओन लँग्वेजची डेफिनेशन आहे.
तर तुम्हाला ही एजेस आहे, ठीक आहे. कॅमेरा रिक्वायरमेंट्स, विच टाईप ऑफ कॅमेरा शुड बी रिक्वायर्ड फॉर एरियल फोटोग्राफी, तर त्यामध्ये कॅमेराला काय काय रिक्वायरमेंट आहेत ते पण आपण एक एक डिस्कस करू. त्याआधी काय, स्केल ऑफ फ्लाईट हाईट, डिपेंड्स अपॉन द फ्लाईट हाईट स्केल शूड डिसाइड इन एरियल फोटोग्राफी. मी तुम्हाला स्केल सांगितलेलीच आहे, लार्ज स्केल, स्मॉल स्केल अँड मिडियम स्केल, हे तुम्ही लक्षात ठेवा. स्केल आणि फ्लाईंग हाईट डिपेंड्स ऑन डिपेंड्स अपॉन द फ्लाईंग हाईट स्केल शूड डिसाइड इन एरियल फोटोग्राफी. इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द क्वालिटी ऑफ कॅमेरा, ठीक आहे. जे स्केल आहे ती काय क्वालिटीवर पण डिपेंड आहे कॅमेराच्या, ओके. देन ओव्हरलॅपिंग, ओव्हरलॅपिंगचा कन्सेप्ट आपण बघू. ओव्हरलॅपिंग इज अमाऊंट बाय विच वन फोटोग्राफ्स इन्क्लूड द एरिया कवर्ड बाय अनादर फोटोग्राफ्स अँड इज एक्सप्रेस ॲज अ पर्सेंटेज, ओके. हाय बघा, वन फोटोग्राफ तुम्हाला इथे सांगते, पेन बघते मी म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड होईल. जर इथे काही हरकत नाही स्टुडंट, आपण असं सांगते तुम्हाला एक आहे बघा, हा एक वन फोटोग्राफ आहे, किंवा तुम्हाला मी इमेजेस दाखवून नाही होईल शक्य, ओके. काही हरकत नाही, हे बघा एक फोटोग्राफ आहे आणि दुसरा फोटोग्राफ आहे, ठीक आहे. आणि एक फोटोग्राफ दुसऱ्या फोटोग्राफवर काय आहे, ओव्हरलॅप आहे, त्यालाच ओव्हरलॅपिंग असं म्हणतात. त्या काय आहे, एकावर एक आहे, ठीक आहे, तर त्याला ओव्हरलॅप असं म्हणतात. तर ओव्हरलॅप काय आहे आपण डेफिनेशन बघू. ओव्हरलॅप इज अ अमाऊंट बाय विच वन फोटोग्राफ्स इन्क्लूड द एरिया कवर्ड बाय द अनादर फोटोग्राफ्स, म्हणजे काय, एका फोटोग्राफचा एरिया दुसऱ्या फोटोग्राफवर येतो आहे आणि तो एरिया पूर्ण मॅच होतो आहे, ठीक आहे, त्याला आपण या फोटोग्रामेट्रीमध्ये ओव्हरलॅपिंग असं म्हणतो. आणि ते नेहमी पर्सेंटेजमध्ये डिस्काउंट होतं, जसं 30%, 60%, ओके. आणि ओव्हरलॅपिंगचे पण टाईप्स आहे, ठीक आहे स्टुडंट, ते खाली दिलेलं आहे, आता बघू शकता. एक एक सांगते मी तुम्हाला, एंड लॅप और फॉरवर्ड ओव्हरलॅपिंग और लॉन्जिट्युडनल लॅपिंग, ठीक आहे. इन सिंगल फ्लाईट लाईन्स द बिटवीन फोटोज ओव्हरलॅपिंग इज 60-70%, ठीक आहे. इथे डायग्राम दाखवले, मी झूम इन करून दाखवते तुम्हाला. हे बघ, शकता म्हणजे एक फोटोग्राफ आहे हा ग्राउंडवरून 1, 2, 3, 4, 5 ठिकाणी सिंगल फ्लाईट लाईन आहे. सिंगल फ्लाईट लाईनमध्ये वन फोटोग्राफ, हा बघू शकता, हा एवढा वन फोटोग्राफ आणि हा सेकंड फोटोग्राफ इथे बघू शकता. आणि हा बघा, हा एक हा एवढा एरिया एंड लॅपचा कव्हरेज ऑफ फोटो एवढा, ठीक आहे, इथनं आणि इथून, म्हणजे एक सिंगल फ्लाईट लाईन, सिंगल फ्लाईट लाईन, ते सिंगल फ्लाईट लाईन म्हणते एक सिंगल लाईन आणि दुसरी सिंगल लाईन, ठीक आहे. आणि या एरिया या जागेपासून तर फर्स्ट आणि सेकंड याचा मिक्स, ठीक आहे, ओव्हरलॅप ती एरिया कॉल्ड ॲज एंड लॅप, ठीक आहे. आणि हे किती पर्सेंटेजमध्ये आहे, 60-70, ठीक आहे. आता बघू लॅटरल ओव्हरलॅप और साईड लॅप, ठीक आहे. इन डबल फ्लाईट लाईन्स ते बिटवीन फोटोज ओव्हरलॅपिंग इज 25-40%, ठीक आहे. या ठिकाणी डबल फ्लाईट लाईन आहे आणि
त्या दोघांचं जे ओव्हरलॅपिंग आहे ते किती असणार, 25 to 40% मध्ये, हे बघू शकता तुम्ही. हे झालं साईड लॅप. साईड लॅप नेहमी डबल फ्लॅट लाईनमध्ये येतं आणि सिंगल फ्लॅट लाईनमध्ये काय येतं, फॉरवर्ड लॅप येतं और एंड लॅप येतं, हे बघू शकता तुम्ही. ठीक आहे, त्याचं जे कवरेज आहे ते, आणि या ठिकाणी या डायग्रामवर पूर्ण तुम्हाला चांगलं लक्षात येईल. हे बघा, सिंगल फ्लाईट लाईन 1 2 3 4 5 आणि हे डबल फ्लाईट लाईन, म्हणजे हे साईड लॅपला डबल जेव्हा फ्लाईट लाईन त्याच्यामध्ये दाखवतं किंवा सांगतं तर त्या ठिकाणी हे साईड लॅप होतं. ठीक आहे, ड्रिफ्ट. आता ड्रिफ्टचा कन्सेप्ट काय आहे, ड्यू टू विंड प्रेशर द ॲक्च्युअल फ्लाईट लाईन कॅन बी चेंजेस अँड द एक्स्ट्रा पोर्शन ऑफ द फोटो इज इन कवर्ड. आता हे बघा, जेव्हा फ्लाईट ॲक्च्युअल फ्लाईट लाईन म्हणजे फ्लाईट जी फ्लाईट ॲक्च्युअल फ्लाय काय ॲक्च्युअल फ्लाईट लाईन कॅन बी चेंजेस, ही जी फ्लाईट लाईन आहे ही चेंज होता आणि एक्स्ट्रा पोर्शन ऑफ फोटो काय होतं, कवर्ड होतं ड्यू टू विंड प्रेशर. म्हणजे सिंगल फ्लाईट लाईन विदाऊट विंड प्रेशर ही जात आहे आणि ती नेहमी ही सरळ जाईल. ठीक आहे, तर आणि ॲक्च्युअल फ्लाईट पाथला जाईल. ठीक आहे, आणि जर ड्यू टू विंड प्रेशरनी त्याची जी ॲक्च्युअलची जी फ्लाईट लाईन आहे ही काय होईल, चेंज होईल आणि एक्स्ट्रा पोर्शन हा कवर्ड होईल. त्या अँगलला तो जो तयार झालेला जो अँगल होतो त्याला ड्रिफ्ट म्हणतात. ठीक आहे स्टुडंट, एवढं लक्षात घ्या तुम्ही. आणि क्रॅप काय असतं, इन सिंगल फ्लाईट लाईन कॅन कॅप्चर द फोटोज पॅरलली बट ड्यू टू चेंजेस द कॅमेरा अँगल इट विल बी टिल्टेड द फोटोग्राफ्स अँड एज विल बी डिफर. आता यामध्ये काय आहे, सिंगल फ्लाईट लाईन ही काय आहे, सिंगल फ्लाईट लाईन आहे आणि फोटो कसे कॅप्चर होतील, पॅरलली कॅप्चर होतील आणि ड्यू टू चेंजेस द कॅमेरा अँगल. आता यामध्ये काय, कॅमेरा अँगल जर चेंज झाला तर फोटो हा टिल्ट होईल आणि त्याची जी एज आहे ही काय होईल, चेंज होईल. ठीक आहे, हे बघू शकता तुम्ही, सिंगल फ्लाईट लाईन एअरक्राफ्ट आणि हा काय, क्रॅप. क्रॅपचा जो अँगल आहे तुम्ही इथे बघू शकता, हा इथे क्रॅप झालेला आहे. ही सिंगल फ्लाईट लाईन आहे पॅरलली कॅप्चर होत असताना, पॅरलली हे फोटोज कॅप्चर होतील आणि कॅमेरा अँगल चेंज होईल. ठीक आहे, नेहमी याच्या वेळेस कॅमेरा अँगल चेंज होईल आणि कॅमेरा अँगल चेंज झाला तर काय होईल, फोटोग्राफी टिल्टेड येते. ठीक आहे, एअरबेस द डिस्टन्स बिटवीन टू एक्सपोजर स्टेशन ऑफ ॲडजसन फोटोग्राफी इज नोन ॲज एअरबेस स्टेशन. आता एक फ्लाईट लाईन सिंगल फ्लाईट लाईन आहे, देन सिंगल फ्लाईट लाईन. ओके, तर त्यामधलं जे डिस्टन्स आहे फर्स्ट आणि सेकंड, द डिस्टन्स बिटवीन टू एक्सपोजर स्टेशन आहे -1 आणि -2 इन बिटवीन टू ॲडजसंट फोटोग्राफ, त्याला काय म्हणणार आपण, एअरबेस स्टेशन. ओके स्टुडंट, 6 नंबर, फ्लाईंग हाईट ऑर अल्टिट्यूड, इट इज व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन द एक्सपोजर स्टेशन अँड मीन सी लेवल. तर या डायग्राममध्ये बघू शकता हे काय आहे, फिल्म आहे, लेन्स, अल्टिट्यूड अबव द ग्राउंड लेवल अँड अल्टिट्यूड अबव द सी लेवल. ओके, तर याचं जे डिस्टन्स आहे, व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन एक्सपोजर स्टेशन अँड मीन सी लेवल, तर ते काय आहे, फ्लाईट लाईन आहे. म्हणजे एक्सपोजर स्टेशनपासून तर मीन सी लेवलपर्यंत जे हाईट आहे त्याला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, फ्लाईंग हाईट ऑर अल्टिट्यूड. ओके, आणि हे काय, फोकल लेंथ आहे, ही प्लेन आहे, हा लेन्स आहे, अल्टिट्यूड अबव द ग्राउंड लेवल नाही, काय म्हटलेलं या ठिकाणी, एक्सपोजर स्टेशन. म्हणजे हे ज्या ठिकाणी फर्स्ट पॉइंट हा सुरू होतो, देन कॅप्चर कॅप्चर फ्रॉम टू अल्टिट्यूड अबव द सी लेवल. ठीक आहे, सिंपल आहे हे.
देन वर्टिकल फोटोग्राफ. वर्टिकल फोटोग्राफ विच इज टेकन विथ द एरियल कैमेरा हैविंग ऑप्टिकल एक्सिस इज वर्टिकल इज नोन एज वर्टिकल फोटोग्राफ. द रिजल्ट इज कोइंसिडेंट विथ द कैमेरा एक्सिस. द वर्टिकल फोटोग्राफ हैज द फॉलोइंग कैरेक्टरिस्टिक्स. ठीक है, एक एक लक्षण का है. द वर्टिकल फोटोग्राफ विच इज टेकन फ्रॉम एरियल कैमेरा विथ हैविंग ऑप्टिकल एक्सिस इन वर्टिकल. ठीक है, इज नोन एज वर्टिकल फोटोग्राफ. द रिजल्ट इज कोइंसिडेंट विथ द कैमेरा एक्सिस. अ वर्टिकल फोटोग्राफ हैज अ फॉलोइंग कैरेक्टरिस्टिक्स. हा काय आहे, वर्टिकल फोटोग्राफ आहे आणि त्याचा जो कॅमेरा आणि त्याचे जो ऑप्टिकल ऍक्सिस आहे ही काय असतात, वर्टिकल असतात त्या ठिकाणी, त्यामुळे त्याला वर्टिकल फोटोग्राफ असे म्हणतात. द रिझल्ट इज कोइन्सिडेंट विथ कॅमेरा ऍक्सिस. द वर्टिकल फोटोग्राफ हॅज अ फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, द लेन्स ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू द सर्फेस ऑफ द, त्याची लेन्स काय असतात सर्फेसला परपेंडिक्युलर असतात. इट कवर्स अ रिलेटिवली स्मॉल एरिया. द शेप ऑफ ग्राउंड एरिया इज कवर्ड ऑन अ सिंगल वर्टिकल फोटो. क्लोजली अप्रॉक्सिमेट अ स्क्वेअर ऑर रेक्टँगल. बीइंग अ व्ह्यू फ्रॉम अबव इट गिव्ज अ अनफॅमिलियर व्ह्यू ऑफ द ग्राउंड. डिस्टन्स अँड डायरेक्शन मे बी अप्रोच द अॅक्युरसी ऑफ मॅप इफ टेकन ओव्हर द फ्लाईट टेरेन. ठीक आहे, रिलीफ इज नॉट रेडिली अपरंट. या ठिकाणी व्हर्टिकल, हा बघा व्हर्टिकलमध्ये काय आहे, कॅमेरा काय आहे, एकदम सरळ आहे. लो ऑब्लिकमध्ये, लो ऑब्लिकमध्ये थोडं त्याचं पर्सेंटेज या ठिकाणी दाखवलेलं नाही का, नाही. ठीक आहे, लो ऑब्लिकमध्ये थोडं टिल्ट आहे आणि हाय ऑब्लिकमध्ये थोडं एकदम ऑब्लिक ऑब्जेक्ट अँगलमध्येच त्याचा अँगल शो होत आहे. ठीक आहे, आता व्हर्टिकलमध्ये काय एकदम सिंपल सरळ फोटो दिसेल, लो ऑब्लिकमध्ये थोडा टिल्ट टिल्टेडमध्ये त्याचे फीचर्स वगैरे दिसत आहे. हाय ऑब्लिकमध्ये काय होईल, आपला जो पृथ्वीचा जो हॉरिझॉन आहे तिथपर्यंत पूर्ण स्क्रीन काय इमेजेस तुम्हाला दिसेल, फोटोज तुम्हाला दिसेल. ठीक आहे, टिल्टेड फोटोग्राफ काय आहे, टिल्टेड फोटोग्राफ विच इज टेकन विथ द ऑप्टिकल ऍक्सिस कॅमेरा ऍक्सिस ऑर इंटेंशनली टिल्टेड ॲज अ इन्क्लाइन फ्रॉम द व्हर्टिकल बाय स्मॉल अमाऊंट युजली लेस दॅन 30 डिग्री. तुम्हाला मी आधीच सांगितलं की याचा अँगल नव्हता सांगितलं, हे बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्याचा जो अँगल आहे अनइंटेन्शनली इन्क्लाइन आहे फ्रॉम व्हर्टिकल आणि स्मॉलमध्ये आहे आणि त्याचा अँगल दिलेला आहे 30 डिग्री. ठीक आहे, त्यालाच टिल्टेड फोटोग्राफ असं म्हणतात. अ लो ऑब्लिक फोटोग्राफ हॅज अ फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. काय म्हणता येणार त्याला, इट कवर्स अ रिलेटिवली स्मॉल एरिया. द ग्राउंड एरिया इज कवर्ड इज ट्रॅपेझॉइड ऑल्दो द फोटो इज स्क्वेअर ऑर रेक्टँग्युलर. ठीक, द ऑब्जेक्ट्स हॅव मोर फॅमिलियर व्ह्यू कम्पेरेबल टू व्ह्यूइंग फ्रॉम द टॉप ऑफ द हिल हाय हिल ऑर टॉल बिल्डिंग. नो स्केल इज अप्लिकेबल टू एंटायर फोटोग्राफ अँड डिस्टन्स कॅन नॉट बी मेजर्ड. पॅरलल लाईन्स ऑन द ग्राउंड आर नॉट पॅरलल ऑन दिस फोटोग्राफ. देअरफोर डायरेक्शन और अजिमेट कैन नॉट बी मेजर. रिलीफ इज डिस्क्रिनिबल बट डिस्टॉर्टेड. ठीक है, इट डज नॉट शो ऑन द हॉरिजन. पर आधी संगित कि 30 डिग्री एंगल कारण हा हॉरिजन दाखवत नहीं, बट हाय ऑब्लिक मध्ये 60 डिग्री एंगल है और यह हॉरिजन शो होते हैं संगित है. त्याचे आपण एक एक कॅरेक्टरिस्टिक्स पण पाहून घेऊ, एक वेळा वाचून घेते आणि थोडं समजून सांगते. इट कवर्स अ व्हेरी लार्ज एरिया. ठीक आहे, नॉट ऑल युजेबल. द ग्राउंड एरिया कवर्डेड बाय ट्रॅपेझॉइड बट द फोटोग्राफ इज स्क्वेअर ऑर रेक्टँग्युलर. द व्ह्यू व्हेरीज फ्रॉम व्हेरीज फॅमिलियर. ठीक आहे, डिस्टन्स अँड डायरेक्शन आर नॉट मेजर्ड ऑन द फोटोग्राफ फॉर सेम रिझन that they are not measured on the low oblique. Relief may be quite okay but distorted. काय आहे, सिंपल सांगितलं आहे की लो ऑब्लिक आहे त्याचे जे व्ह्यू आहे तो फॅमिलियर आहे. ठीक आहे, हॉरिझॉन दिसतो आणि रिलीफ काय आहे, डिस्टॉर्टेड आहे ऑब्लिक व्ह्यूमध्ये. ओके, एक्सपोजर स्टेशन पण बघून घेऊ. ठीक आहे, हे सगळं झालं. एक्सपोजर स्टेशन काय, द पॉइंट इन द ॲटमॉस्फिअर ऑक्युपाइड बाय द सेंटर ऑफ कॅमेरा लेन्सेस इन्स्टन्स ऑफ फोटोग्राफी. ठीक आहे, द एरियल फोटो निगेटिव्ह परसेप्टिव्ह सेंटर लेन्स
एरियल फोटोग्राउंड आणि हे काय आहे मेन ऑप्टिकल ऍक्सिस. ही जी आहे ही काय आहे मेन ऑप्टिकल ऍक्सिस आहे आणि द पॉइंट इन द ॲटमॉस्फिअर ऑक्युपाइड बाय द सेंटर ऑफ कॅमेरा लेन्सेस इन्स्टन्स ऑफ फोटोग्राफी. हे काय आहे एक्सपोजर स्टेशन आहे. फर्स्ट द पॉइंट इन द ॲटमॉस्फिअर ऑक्युपाइड बाय द सेंटर ऑफ कॅमेरा लेन्सेस. ठीक आहे, हे काय याला काय म्हणतो एक्सपोजर स्टेशन. हा जो आहे पॉइंट इथे जो कॅप्चर होत आहे त्याला एक्सपोजर स्टेशन असं म्हणतात. हे बघा इथे दाखवते मी तुम्हाला, द पॉइंट इन द ॲटमॉस्फिअर ऑक्युपाइड बाय द सेंटर ऑफ कॅमेरा लेन्स म्हणजे ज्या ठिकाणी कॅमेरा लेन्सेसचा सेंटर हे ऑक्युपाईड होईल इन्स्टन्स ऑफ फोटोग्राफी त्याला काय म्हणतात एक्सपोजर स्टेशन. ठीक आहे, ग्राउंड कव्हरेज ऑफ एरियल फोटोग्राफी, द ग्राउंड कव्हरेज ऑफ फोटो ऑप्टेन विथ अ गिवन फॉर्मॅट इट्स अ फंक्शन ऑफ फोकल लेंथ अँड फ्लाइंग हाईट अबव द ग्राउंड. ठीक आहे, बाकी हे थोडं जास्त आहे, जास्त नाही आहे. एवढा टॉपिक आपण इथनं 11 पासून ज्या डेफिनेशन आहे या पुढच्या लेक्चरला आपण डिस्कस करूया स्टुडंट. ओके स्टुडंट, बाय. हे तुम्हाला PDF मी हा पाठवून देईल, तुम्ही पूर्ण सिम्पल लँग्वेजमध्ये आहे तुम्ही वाचून घ्याल. आणि हे काय फ्लाईट प्लॅनिंग इन एरिया फोटोग्रामेट्री आपण इथे क्लोज करू. ओके स्टुडंट, बाय, टेक केअर.